नाज़ मीडिया उर्दू में आपका खैर मकदम है। इस वीडियो को पेश करने में ताउन किया है यूनाइटेड हॉस्पिटल सपना मल्टीप्लेक्स के करीब गंपा रोड बेदर, हीलिंग ट्री हॉस्पिटल मल्टी सुपर स्पेशलिटी बेदर, अहमद टूरिस्ट एंड ट्रेवल्स हज और उमरा सर्विसेज। आपकी खिदमत हमारे नज़र में किसी इबादत से कम नहीं, आपका एतमाद ही हमारी कामयाबी है। मीटिंग मत सुमार इन समस्या है भवन कुंतु बाबा साहेब अंबेडकर बे स्वल्प चिंतन मंथन नावेलू एस्ट वैद्य मेल 100% जो मत आशीर्वाद आगे ನಾನು ಇನ್ನ ಸ್ವಲ್ಪ ಟೈಮ್ ಸಿಕ್ಕಿದ್ರೆ ಇನ್ನ ಒಂದು 10-20 ಲಕ್ಷ ಜಾಸ್ತಿ ಕೊಡ್ಬೋದಿತ್ತು, ಅದು ಸ್ವಲ್ಪ ಟೈಮ್ ಕಳೆದಿ ಇದೆ. ಒಂದು ವಾರದಲ್ಲಿ ಮೋಸ್ಟ್ಲಿ ಎಲೆಕ್ಷನ್ ಕ್ಲೋಸ್ ಆಗ್ಬೋದು, ಮುಂದೆ ಇನ್ನ ಬೇಕಾದ್ರೂ ಇನ್ನ 10-20 ಲಕ್ಷ ಏನಿದೆ ನಾವು 100% ಇದಕ್ಕೆ ಕೊಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ತೇನೆ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೆ. ಸುಮಾರು ಒಂದು 6 ಮಂತ್ ಮೊದಲೇ ಹೇಳಿದ್ರು ಇದು ಒಂದು 20-30 ಲಕ್ಷ ಏನ ಜಾಸ್ತಿ ಕೊಡ್ಬೋದಿತ್ತು. ಅವಾಗ ಪಾಸ್ಪೋರ್ಟ್ ಸಾಹೇಬ್ರು ಕೇಳಿದ್ರು, ಮತ್ತೆ ಅಪ್ಪೆ ಅವ್ರು ಕೇಳಿದ್ರು, ಮತ್ತೆ ಓಲ್ಡ್ ಸಿಟಿನಲ್ಲಿ ವಿನೋದ್ ಅವ್ರು ಕೇಳಿದ್ರು, ಆತರ ನಾಲ್ಕೈದು ಬೋರ್ ಅವ್ರು ಕೇಳಿದ್ರು. ಎಲ್ಲರಿಗೆ 20-30 ಒಂದು ಕೋಟಿ ದುಡ್ಡು ಇಮಿಡಿಯೇಟ್ಲಿ ಕೊಟ್ಬಿಟ್ಟಿದ್ರು. ಆದ್ರೂ ಇಲ್ಲೇ ನಮ್ಮ ಜಂಜಿರು ಅವರಿಗೆ ಅವರು ಕೇಳಿದಾಗ 2 ಎಕರೆ ಲ್ಯಾಂಡ್ ಸಲಗೆ ಹೋರಾಟ ಮಾಡಿ ಕೊಡ್ಸಿದ್ರು, ಮತ್ತೆ 5-6 ಕೋಟಿ ದುಡ್ಡು ಅಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ಭವನ್ಗೆ ಅಲ್ಲಿ ಭವನ ಆಗಿದೆ, ಮತ್ತೆ ಕಾಂಪ್ಲೆಕ್ಸ್ ಆಗಿದೆ, ಮತ್ತೆ ಈಗ ಮೊನ್ನೆ 7 ಕೋಟಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದೇನೆ. ಈ ತರ ಒಂದು ಕನ್ಸ್ಟ್ರಕ್ಷನ್ ಆಗ್ತದೆ, ಲೈಬ್ರರಿಗೆ ಬರೀ 7 ಕೋಟಿ ದೊಡ್ಡ ಹೈಟೆಕ್ ಲೈಬ್ರರಿ ಆಗ್ಬೇಕಂತ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಬಗ್ಗೆ ಅವ್ರ ಜೀವನ ಬಗ್ಗೆ ಮತ್ತೆ ಇಡೀ ವಿಶ್ವದಲ್ಲಿ ಅವ್ರಿಗೆ ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಹೈಟೆಕ್ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಲೈಬ್ರರಿ ಮಾಡಬೇಕಂತ ಯಾವ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ಗೆ ಕೊಡಬೇಕಂತ ಅದರಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ಡಿಲೇ ಆಗಿ ಈಗ ಟೆಂಡರ್ ಆಗಿದೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದು ಲೈಬ್ರರಿ ಲೈಬ್ರರಿ ಸಲಹೆ ಆಗಿದೆ. ಮತ್ತೆ ನಿನ್ನೆ ಒಂದು ಡಿಜಿಟಲ್ ಲೈಬ್ರರಿ 5 ಕೋಟಿ ನಿಮ್ಮ ಏರಿಯಾದಲ್ಲಿ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಸೆಂಟ್ರಲ್ ಲೈಬ್ರರಿ ಸುಮಾರು 30-40 ವರ್ಷದಿಂದ ಇದ್ದಿಲ್ಲ, ನಿನ್ನೆ ಒಂದು ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡಿದ್ವಿ. 5 ಕೋಟಿ 2.5 ಕೋಟಿ ಬಿಡುಗಡೆ ಆಗಿದೆ, 2.5 ಕೋಟಿ ಮುಂದೆ ಆಗ್ತದೆ. ಆದ್ರೂ ನಿಜವಾಗ್ಲೂ ಇಲ್ಲಿ ಪ್ರತಾಪ್ ನಗರದಲ್ಲಿ ನಾನು ಮೊದಲೇ ಬರಬೇಕಿತ್ತು. ನಾನು 12:00 ಏನೋ ಟೈಮ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀನಿ ಸುರೇಂದ್ರನಾಥ್ ಅವರಿಗೆ, ಸಡನ್ಲಿ ಡೆತ್ ಆಗಿದೆ ಸರ್. ಒಬ್ಬರು ಯುವಕರು ಇದ್ದಾರೆ 30 ವರ್ಷ ಮೈಲೂರು, ಮತ್ತೆ 2-3 ಮಂದಿ, ಮತ್ತೆ ಇನ್ನೊಂದು ಯುವಕರು ಎಂತ ಸರ್ ಮಂದಿ ಬರ್ಬೇಕಂದ್ರೆ ಸ್ವಲ್ಪ ತಡ ಆಗಿದೆ, ಸುಮಾರು ಟೈಮ್ ಇಂದ ವೇಟ್ ಮಾಡಿದ್ದೀನಿ. ಈಗ ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡಿದ್ರಿ, ಧನ್ಯವಾದ.
सभी को तमिलर के नमस्कार, हिंदी है ना आपका? सभी सभी को आदाब, जय भीम। अभी प्रताप नगर में बहुत दिन से डिमांड था कि यहाँ पे एक भवन होने के लिए, आज भवन का उद्घाटन किए हैं। आज उद्घाटन में हमारे यहाँ के वार्ड के काउंसलर नागशेट्टी है, वीर शेट्टी है, और हमारे पासवान जी है, और हमारे स्वामीदास है, और हमारे एक्स काउंसलर स्वामी भी है, और दूसरे को बहुत से रेस्पेक्टेड यहाँ पे महिला भी है। तो आज एक भवन का अच्छा सा उद्घाटन हुआ है, तो एक बोरवेल का भी डिमांड है यहाँ पे, तो इमीडिएट बोरवेल का भी हम करा देंगे अभी, क्योंकि मैं सीधा म्यूनसिपालिटी जा रहा हूँ। वहाँ पे असिस्टेंट कमिश्नर की, मेरी, सीएमसी कमिश्नर, इंजीनियर्स की एक मीटिंग है, जो आगे बजट को लेके प्लानिंग, जितना भी अमाउंट आया है उसको डिस्ट्रीब्यूट करना है। तो प्रताप नगर में भवन बहुत दिनों से नहीं था, तो ज़रूरत था यहाँ पे भवन, अच्छा सा भवन बनेगा। अभी 10 लाख रुपये ऑलरेडी दे के हैं, तो अभी एक 10-20 लाख रुपये दे तो थोड़ा अच्छा सा बनता है बोल के बोल रहे हैं, तो उसके लिए मैं अभी म्यूनसिपालिटी जा रहा हूँ। अगर हो सका तो और 10-20 लाख रुपये दे के मैं एक घंटे में यहाँ पे फ़ोन करूँगा, यहाँ पे जितने भी जिम्मेदार लोग हैं। और इसी प्रताप नगर में एक, इससे मेन रोड पे एक बहुत बड़ा भवन बने हुआ है 2 एकड़ ज़मीन में, जो प्रदीप झंझीरे चलवादी भवन, जो उसके अध्यक्ष हैं, कम से कम 5-6 करोड़ रुपये लगाए वहाँ पर बनने के लिए। पहले 3.5-4 करोड़ रुपये वो पीछे जो एक भवन बनाए, फिर 1.5 करोड़ रुपये दिया मैं, तो सामने कॉम्प्लेक्स बनाए हैं, फिर अभी रिसेंटली 1-6 महीने पहले 2 करोड़ रुपये दिया हूँ, जो हाईटेक लाइब्रेरी, जो बच्चे IPS, IAS, मेडिकल, बड़े बड़े पढ़ने के लिए अच्छा सा एक लाइब्रेरी होना था, तो उसके लिए लाइब्रेरी के लिए 2 करोड़ रुपये वो SC ST फंड में इशू हुआ है, तो वो भी काम जल्द से जल्द चालू होगा। इसके लिए मैं सभी को, छोटा भवन है मगर हमारे सभी येसुदास और हमारे स्वामी स्वामी सूर्यकांत जो हमारे काउंसलर के लिए ठहरे थे, वो सभी टीम मिलके सभी को बुला के बहुत अच्छा सा कार्यक्रम किए, इसलिए मैं सबको धन्यवाद बोलता हूँ। जय भीम। चलो, आज बिदर में प्रताप नगर में MLA साहब 10 लाख रुपये जो ग्रांट दिए अम्बेडकर भवन के लिए, उनको पहले हम शुक्रिया अदा करते, और कम पड़े तो अभी 10 लाख देता हूँ बोल के आज भी वादा करे, और यहाँ एक बोर मारने का भी वादा करे। उन वादे के हिसाब से आज जाके म्यूनसिपालिटी में वो भी ग्रांट अलॉट करने वाले हैं, उनको हम प्रताप नगर की ओर से और बिदर की ओर से अभिनंदन करते, धन्यवाद देते हैं। बहुत ही अच्छा काम चल रहा है, और गुत्तेदार भी आ गए इधर, इंजीनियर्स भी है, आप लोग अच्छे से काम करके यहाँ पे लोगों को सुविधा देंगे बोल के आशा रखता हूँ। धन्यवाद।